जय भीम, नमस्कार. बहुजन संघटकच्या सर्व वाचकांना, प्रेक्षकांना मी मनापासून जय भीम करतो, वंदन करतो आणि धन्यवाद देतो की आपण नेहमीच या प्रसारणाला अत्यंत चांगला प्रतिसाद देत असता आणि नवीन नवीन विषय घेऊन आपण इथे येत असतो. मी आज जो विषय इथे चर्चेसाठी घेतलेला आहे त्या विषयाला आमचे राहुल खांडेकर यांनी नाव दिलेलं आहे की आरक्षण हा विकासाचा मापदंड नसून मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वाचा मापदंड आहे. आणि म्हणून हा विषय घेऊन आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. विकास आणि आरक्षण यातला जो फरक आहे तो फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की हा जो फरक आहे तो फरक आपल्या देशामध्ये मांडला गेलेला नाही, त्याच्यामुळे बहुसंख्य लोकांचा भ्रम तयार झालेला आहे. आणि मी आठवणीने सांगेन की एका मुलाखतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी विकासाचा मुद्दा वेगळा आहे आणि आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे अशा प्रकारची चर्चा केली. मोठमोठे लोक जे नेहमीच आरक्षणाच्या लढाईत आहेत त्यांचं निरीक्षण आणि त्यांचे अनुभव अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्यातला अनुभव हा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितला. आणि ते मुलाखत मी ऐकली आणि मलासुद्धा वाटलं की या विषयावर ओबीसींनी बोललं पाहिजे आणि ओबीसी जातींना खरं म्हणजे हे समजावणं जास्त गरजेचं आहे. अनेक मागासवर्गीय आंबेडकरी भावांना हा विषय नवीन नाही, त्यांना तो समजलेला आहे, परंतु ओबीसींना हा विषय समजलेला नसल्यामुळे ओबीसींसाठी खास करून मी आज बोलणार आहे. आणि म्हणूनच विकास म्हणजे डेव्हलपमेंट असा जो शब्द आज आहे आणि भारताच्या विकासाच्या मुद्द्यावर आमचे पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पार्टी ही निवडणुका लढते आणि हा विकासाचा मुद्दा निवडणुकांमध्ये गाजायला लागला आहे. आणि दुसरीकडे आरक्षणाच्या विरोधात वातावरण देशात आहे. आणि मग विकासाचा मुद्द्यावर सगळ्या लोकांचा पाठिंबा मिळतोय, मीडियाचा पाठिंबा मिळतोय आणि मग आरक्षणाला विरोध का होतोय हा जो प्रश्न आहे तो आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि विकास जो आज मोजला जातोय तो खरं म्हणजे आर्थिक स्वरूपाचा आहे, म्हणजे किती पूल झालेले आहे, किती रस्ते झालेले आहेत, किती टॉवर उभे राहिलेले आहेत आणि आपल्या देशाचा GDP किंवा विकास दरसुद्धा त्याच अर्थाने आर्थिक विकासावर आपण मोजत असतो. आणि म्हणून आर्थिक विकास झाला म्हणजे सामाजिक जी पत आहे मागासवर्गीयांची ती सुधारते असं नाही. हा जो सगळा अनुभव आहे हा मागासवर्गीयांचा अनुभव आहे, तो उच्चवर्णीयांचा अनुभव नाही. आणि म्हणून मी आज राजाराम पाटील म्हणून इथे बोलतोय. माझं आडनाव पाटील आहे आणि पाटील हा ब्रँड मराठ्यांसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे, परंतु ओबीसींमध्ये सुद्धा पाटील आहेत. आणि ते पाटील जमीनदार नाहीत तर ज्यांना कुळ कायद्याने जमिनी मिळाल्यात अशा पाटलांपैकी, म्हणजे सामाजिक शोषणाविरुद्ध जो लढा, कोतीविरुद्ध लढा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे मालक बनलो. आणि त्या जमिनीसुद्धा अत्यंत कमी आहेत, म्हणजे एखाद एकर जमीन आहे किंवा काही गुंठ्यांमधली जमीन आहे. तर जरी मागासवर्गीय माणूस आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला तरी त्याची सामाजिक पत बदलत असते. आणि म्हणून आर्थिक विकास हा जो विकास आहे तो विकास देशामध्ये चर्चेला जातोय. आणि देशातल्या सगळ्या लोकांना उच्चवर्णीयांनी जो प्रचार केला तो प्रचार असा केला की एखाद्याचा आर्थिक विकास झाला मग त्याला आरक्षणाची गरजच काय. परंतु त्या माणसाला, उच्चवर्णीय माणसाला किंवा ओबीसींमध्ये ज्यांना शोषण म्हणजे काय हे समजत नाही त्यांना हे समजणं अवघड आहे. कारण मागासवर्गीय म्हणून जे अपमान तुमचे होतात त्या अपमानाचा अनुभव ज्या माणसाला झालेला नाही त्याला हे त्याला हे सामाजिक मागासलेपण आहे, म्हणजे ज्याला अपमानच झालेला नाही त्याला समजत नाही. आणि म्हणून आर्थिक विकास झाला म्हणजे सामाजिक पद बदलत नाही हे जे तत्व आहे ते तत्व आम्ही अखिलेश यादव यांच्या माध्यमातून, अखिलेश यादव मुख्यमंत्री होऊन सुद्धा त्यांचे अपमान झाले आणि ते जे अपमान आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिराचे विधिवत शुद्धीकरण करण्यात आले. मागच्या एका मुलाखतीत मी उदाहरण दिलं होतं. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांकडे काही पैसा कमी नसतो, त्याचा आर्थिक विकास झालेला असतो, पण तो मागासवर्गीय असल्यामुळे त्याचा आर्थिक विकास कितीही झाला तरी त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही हे मला या निमित्तानं आरक्षण विरोधकांना सांगायचं आहे. याच पद्धतीने दुसरं उदाहरण आपण दिलं होतं की कोळी राष्ट्रपती, कोळी रामनाथ कोविंद हे कोळी समाजाचे म्हणजे ST समाजाचे राष्ट्रपती झाले त्यांना सुद्धा मंदिर प्रवेश नाकारला होता. ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत आहे. याच पद्धतीने चर्मकार समाजाचे SC म्हणजे
बाबू जगजीवन राव हे उपपंतप्रधान झाले होते, काँग्रेस पक्षाचे पोटे नेते होते, त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या संपूर्णानंद स्वामी पुतळ्याचे लगेच शुद्धीकरण करण्यात आले. म्हणजे उपपंतप्रधान पदापर्यंत गेलेली मागासवर्गीय व्यक्ती तिचा आर्थिक उत्कर्ष किती झाला त्याची सामाजिक प्रतिष्ठा बदलत नाही. ही सामाजिक प्रतिष्ठा बदलत नाही त्याचं कारण आहे की आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण्यानुसार ज्यांना शूद्र आणि अतिशूद्र ठरवलं गेलं ते जन्माधारित आहे, ते कधीच बदलत नाही. आणि याची ही जी त्यांची शोषणाची परंपरा मांडलेली आहे ती वैदिक हिंदू धर्माने मांडलेली आहे, मनुस्मृतीने मांडलेली आहे, वेद उपनिषदांमध्ये मांडलेली आहे, रामायण महाभारतामध्ये मांडलेली आहे आणि ती भारतीय संस्कृती म्हणून आपल्याकडे मान्यता पावलेली आहे. आणि यांनी शूद्रातिशूद्रांना स्त्रियांना असं सांगितलं की तुम्ही किती आर्थिक प्रगती केली तरी तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार नाही, तुम्ही हलके आहात, शूद्र आहात, शूद्र म्हणून जन्मले, शूद्र म्हणून मरा. शूद्रांना ब्राह्मण होण्याचा अधिकार नाही, क्षत्रिय होण्याचा अधिकार नाही, वैश्य होण्याचा अधिकार नाही. शूद्र म्हणून जन्मले, शूद्र म्हणून मरा. अनेक जरी पिढ्या गेल्या तरी त्यांची ती स्थिती बदलण्याचं काम आहे हे काही प्रमाणात आरक्षणाच्या माध्यमातून, संविधानातल्या समतेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून क्रिमिनल लावा असं म्हणणाऱ्या लोकांना माझं हेच सांगणं आहे की शोषण धर्माच्या आधारावर केलंय तर मग त्याला आर्थिक निकष क्रिमिलेअर का लावता, हा प्रश्न SC ST च्या आरक्षणाला क्रिमिलेअर लावणाऱ्या न्यायमूर्तींना पण आहे, उच्चवर्णीय न्यायमूर्तींना आहे आणि हा प्रश्न OBCना क्रिमिलेअर लावणाऱ्या लोकांसाठी पण आहे. आणि म्हणून विकास आणि आरक्षण यातला जो फरक आहे तो आम्ही समजून घेतला पाहिजे की मोठमोठ्या इमारती, ब्रिज, मेट्रो, विमानतळ हा विकास नव्हे, तर त्या विकासामध्ये जे खाली गाडले गेलेले आहेत आदिवासी असतील, ST असतील, SC असतील, OBC असतील यांचं अवस्था काय. म्हणून मी सांगतो आमच्याकडे नवी मुंबईला विमानतळ होते, या विमानतळामध्ये जमिनी घेतल्या आगरी, कोळी, कराडी, OBC, SC, ST यांच्या आणि त्यांना भूमिहीन केलं गेलं. त्यांचा जो व्यवसाय होता शेती तो नष्ट केला गेला, मासेमारी संपवली, मिठाग्र संपवली, बागावती संपवली आणि विमानतळ झाला. आणि या विमानतळामध्ये आत्ता त्यांचं पुनर्वसन सुद्धा झालेलं दिसत नाही. पुनर्वसन या अर्थाने जमिनीच्या बदल्यात काही भूखंड दिले पण त्यांच्या व्यवसायांचं पुनर्वसन झालं नाही, त्यांना बेरोजगार केलं गेलं. आणि हा विमानतळ देशाचा विमानतळ नाही तर हा 74% खाजगी आणि बाकीचा आहे तो सरकारी, म्हणजे यामध्ये 74% वाटा हा अदानीचा आहे. आणि अदानी आपल्याला माहित आहे जी वैश्य समाज आहे चातुर्वर्ण्यातला त्याच्याकडे हा विमानतळ दिला गेला, म्हणजे मागासवर्गीय OBCना SC ST ना जमीन मालकी जी कुळ कायद्याने मिळाली होती ती कुळ कायद्याने मिळालेली मालकी संपवून तिथे पुन्हा एकदा एका विशिष्ट उच्चवर्णीय जातीतल्या उद्योजकाला तो विमानतळ विकला जाणं हा जो विकास आहे. दिसायला विमानतळ दिसतोय, देश विदेशातले लोक येतील आणि सांगतील की वा वा किती सुंदर विमानतळ आहे, पण या विमानतळाच्या खाली गाडले गेलेले ओबीसी SC ST आहेत त्यांची काय अवस्था आहे तुम्हाला माहित आहे. आणि ह्या विमानतळाचं एकाकी नेतृत्व मी स्वतः केलेलं आहे, ज्या पद्धतीनं इथले तहसीलदार, इथले तलाठी, इथले जिल्हाधिकारी, इथले पुनर्वसन अधिकारी मागासवर्गीयांना फसवतात त्याचं उत्तम उदाहरण दिवा पाटलांच्या आंदोलनावर गोळीबार करणारे वसंतदादा पाटील, आमच्या लोकांना पाच हुतात्मे करणारे मराठा मुख्यमंत्री हे पाहिले. आज समुद्रामध्ये आपल्याला माहित आहे अटल बिहारी वाजपेयी नावाच्या माजी पंतप्रधानांनी सेतू झालेला आहे, अटल सेतू झालेला आहे. या अटल सेतूमध्ये मच्छीमारांचं जे नुकसान झालंय त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. मासे मिळणं बंद झालं, मच्छीमारांचा रोजगार बुडवलेला आहे आणि त्यांचं पुनर्वसन जे 2013 कायद्याने ते झालेलं नाही. या दोन्ही विकासाच्या प्रकल्पामध्ये इथल्या ओबीसींचं प्रचंड मोठं शोषण झालं, तर हा जो विकास आहे हा विकास उच्चवर्णीयांचा झाला आणि ज्या लोकांसाठी झाला. आता लोक सांगतात सगळेच जर त्यावर प्रवास करणार, परंतु जलवाहतूक उपलब्ध असताना याच्यावर पूल बांधणं आणि त्या पुलामध्ये ज्या गाड्या जाणार आहेत त्या गाड्या कुणाच्या जाणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही पूल बांधलाय तर तुम्ही तिथल्या मच्छीमारांसाठी जेटी आणि बोटींची सोय पण करायला पाहती, त्यांचा व्यवसाय बुडवण्याचं महापाप केलेलं आहे. आणि हे सगळे मागासवर्गीय आहेत. सांगायचा मुद्दा असा की जो विकास होतोय त्या विकासामध्ये सुद्धा मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व नाहीये. आणि म्हणून प्रतिनिधित्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत, पुढे जसं येईल तसा विषय मी सांगणार आहे. आणि म्हणूनच देशाचा विकास होतोय तो आर्थिक होतोय, सामाजिक न्यायाचा होत नाही. आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे. किंबहुना या देशामध्ये आरक्षणाला विरोध करणारी लोक, आरक्षणामुळे देशाची अधोगती झाली, देशाची प्रगती थांबली, आरक्षणामुळे कमी गुणवत्ता असलेले लोक पुढे जातात, हा जो आरक्षण विरोधकांचा प्रचार आहे तो हा पण आहे की सामाजिक मागासलेपणावरचं जे आरक्षण आहे. आता SC ST हे जे समाज आहेत हे अतिशूद्र आहेत किंवा अस्पृश्य आहेत, त्यांचं शोषण इतकं भयानक पद्धतीने झालंय आणि आजही होते की त्याची कल्पना फक्त त्या शोषित लोकांना माहित आहे, उच्चवर्णीयांना ते समजत नाही. आणि ओबीसींची पण तीच अवस्था आहे, त्यांचं सामाजिक शोषण फार मोठ्या प्रमाणात होते, त्याचा अनुभव
त्याचा साक्षीदार मी आहे. पण हे जे शोषण आहे, तो शोषण हा अनुभवाचा विषय आहे, तो पुस्तकं वाचून येत नाही जोपर्यंत तुमचा अपमान होत नाही. उच्च जातीचा माणूस मागासवर्गीयांचा अपमान करत नाही तोपर्यंत त्या मागासवर्गीयाला त्याची गोष्ट कळत नाही, पण तो उच्चवर्णीयांना कळण्याचा विषयच नाही. आणि म्हणून देशाचा जो विकास होतोय तो आर्थिक विकास होतही असेल, पण त्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा तो विकास उच्चवर्णीयांचा होतोय त्यात मध्ये मागासवर्गीय आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांचा आरक्षणाचा मुद्दा आहे हा सामाजिक न्यायाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत अनेक लोकांनी भाग घेतला, आम्ही इंग्रजांना हकलून दिलं आणि हा देश स्वतंत्र झाला. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर तो या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांकडे पुन्हा जाणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. म्हणून किमान कायदे हे अल्पसंख्याक आणि ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांना प्रतिनिधित्व देणारे असले पाहिजे, त्यांच्याशी न्यायाने वागणूक देणारे असले पाहिजे, अशा प्रकारची संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून आज सामाजिक न्यायाचा विषय बाजूला पडलाय, हिंदुत्वाचा पुरस्कार सगळीकडे होतोय. हे हिंदुत्व हे वैदिकत्व म्हणजेच मनुस्मृती, आणि मनुस्मृती म्हणजेच सामाजिक शोषण, मागासवर्गीय जातींचं शोषण, अशा प्रकारचा हिंदुत्वाचा अर्थ आहे. हा हिंदुत्वाचा अर्थ या देशातल्या बहुसंख्य ओबीसींना सुद्धा आज समजत नाही. आणि म्हणून त्यांनी खरं म्हणजे संविधानाच्या बाजूने असलं पाहिजे, ते संविधानाच्या विरोधात आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधात हिंदुत्वाची चिकित्सा सुद्धा आम्ही केली पाहिजे. या हिंदुत्वाची चिकित्सा खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांनी केलेली आहे. आणि म्हणून ही चिकित्सा केल्याशिवाय आपल्याला आरक्षण समजणार नाही. आणि म्हणून आर्थिक स्वरूपाचा जो विकास आहे, पूर, रेल्वे, विमानतळे, शहरं, हा जो विकास आहे त्या विकासाला आम्ही आज विकास म्हणतोय, परंतु हा विकास हा खऱ्या अर्थाने विकास नव्हे. तर या देशाचं सामाजिक शोषण, जाती आधारित शोषण हजार वर्ष मनुस्मृतीने केलं, त्या पिचले गेलेल्या लोकांचा जो विकास आहे तो विकास होत नाही. म्हणजे विकास होत नाही म्हणजे काय, त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत या देशाची किंवा या राष्ट्राची खरी निर्मिती होणार नाही. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांचं एक वाक्य आहे, त्यांच्या चरित्रात मी वाचलं की या देशातला शेवटचा कोळी बांधव शिकून साक्षर होत नाही तोपर्यंत या देशाला राष्ट्र झालं असं म्हणता येणार नाही. मागासवर्गीय 85% भारत हा अशिक्षित मागासवर्गीय असेल, शोषित असेल, तर त्या देशाला राष्ट्र कसं म्हणायचं. म्हणजे 15% उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा विकास म्हणजे विकास नव्हे, तर ज्यांना हजारो वर्ष विकासापासून वंचित ठेवले, ज्यांना हजारो वर्ष न्याय नाकारलेला आहे, ज्यांना हजारो वर्ष प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे, त्यांच्या प्रगतीचा विचार, त्यांच्या प्रतिनिधित्वाचा विचार म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माण आहे. आणि म्हणून हा विषय थोडासा किचकट आहे, लोकांना समजत नाही की बाबा नक्की काय. म्हणून मी सुरुवातीला मागासवर्गीय लोकांचे जे अपमान झाले त्याची उदाहरणं दिली की आर्थिक प्रगती करून मुख्यमंत्री होऊन, उपपंतप्रधान होऊन, राष्ट्रपती होऊन सुद्धा या देशातला उच्च वर्ण किंवा उच्चवर्णीय मानसिकता, मनोदी मानसिकता, त्यांना त्यांचे अधिकार, त्यांचा मान, त्यांचा सामाजिक सन्मान, मानवी सन्मान द्यायला तयार नाही, या गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. आतापर्यंत या गोष्टीकडे आंबेडकरी समूह, आंबेडकरी बांधव, आंबेडकरी विचारवंत सातत्याने बोलत होते, परंतु जे स्वतःला हिंदू समजतात म्हणजे आमच्यासारखे ओबीसी समजतात, या ओबीसींनी कधीही सामाजिक न्यायाची, शोषणाची भाषा केली नाही. आणि म्हणूनच देशामध्ये आर्थिक विकास हाच विकास, आर्थिक विकास झाला की न्याय झाला असं म्हटलं जातं, परंतु पावलोपावली होणारे जे अपमान आहेत, ओबीसींचे सुद्धा अपमान आहेत, एससी एसटीचे जे अपमान आहेत, ज्यांचे अपमान झालेत त्यांना हा विषय माहीत असल्यामुळे आपल्याला आता त्याचा विचार इथे करायचा आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने आर्थिक विकासाच्या अनेक योजना राबवलेल्या आहेत, म्हणजे ज्यांचा आर्थिक विकास झालेला नाही त्यांना आर्थिक विकासाच्या योजना खूप राबवलेल्या आहेत, परंतु या देशातल्या मागासवर्गीयांना पुढे कसं आणायचं यासाठी संविधानामध्ये सामाजिक न्यायाचं समतेचं तत्व आणलं. आणि म्हणून मी विषयाची पुनरावृत्ती होते पण सांगतो, आरक्षण ही सवलत नाही किंवा आरक्षण ही भीक नाही, तर या देशातल्या 85% लोकांना जे मागे ठेवण्याचं काम इथल्या धर्माने, इथल्या मनुस्मृती आणि उच्चवर्णीयांनी केलं, त्यांना उच्चवर्णीयांच्या समपातळीत आणण्याचं काम आपलं संविधान करतं. आणि म्हणून आरक्षणाला समतेचा, सामाजिक न्यायाचा संविधानिक अधिकार आहे, आणि संविधानिक सामाजिक न्याय हा संविधानाच्या प्रस्तावनेत म्हटलेला आहे. आणि म्हणून याला खूप मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे, परंतु हा प्रतिष्ठेचा विषय आपल्याकडे बोलणारे विचारवंत नाहीत. आणि म्हणून आर्थिक आधारावरच आरक्षण द्या अशा प्रकारची प्रचार यंत्रणा आपल्या देशात मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे. हे सगळे आरक्षणाचे विरोधक आहेत, हे हजारो वर्ष होते, आताही आहेत. आणि म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला खूप वेळा बोलावं लागेल, तुम्हाला खूप वेळा ऐकावं लागेल,
आणि हे आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेवटच्या माणसाला आरक्षण म्हणजे काय हे समजणार नाही. आणि म्हणून आर्थिक विकासाला जो आधार आहे आपल्याकडे तो उच्चवर्णीयांचा आर्थिक विकास, ऑलरेडी त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत पण त्यांचा विकास म्हणजेच विकास ही परंपरा जन्माधारित आहे. म्हणजे उच्चवर्णीय ज्या जाती आहेत ती जन्माने श्रेष्ठ असतात, त्यांना श्रेष्ठ आहेत आणि त्यांना श्रेष्ठ ठेवण्यासाठी भारतातली समाजव्यवस्था धर्मव्यवस्था काम करते. आणि मग ब्राह्मणांकडे धर्मसत्ता होती, धर्मसत्ता धर्मसत्तेचं आर्थिक उगम जिथून होतो त्या मंदिरांमुळे मंदिरांची अर्थव्यवस्था देशातला खूप चिंतनाचा विषय आहे. जगाला माहीत नसेल परंतु आपल्याकडे जी मंदिर आहेत त्यांच्याकडे एवढा पैसा सोनं आहे की आपल्याला माहित आहे की देशाची अर्थव्यवस्था 40 वेळा मांडू शकतात एवढा मोठा पैसा या मंदिरांकडे आहे. परंतु हा पैसा देशाच्या संकट काळात उपयोगी येत नाही. आणि मग देशावर जेव्हा संकट आलं, इंग्रजी सत्ता पालथी करायची होती, तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर यांनी सुद्धा मंदिरांकडे मागणी केली की तुम्ही आपल्या देशाच्या मुक्तीसाठी स्वातंत्र्यासाठी हे पैसे द्या, त्यांनी ते दिले नाहीत. कोरोना काळात सुद्धा अत्यंत गरिबी असताना, औषधोपचार गरिबांना होत नसताना, मागासवर्गीय पायी चालत होते, त्यावेळी कुठल्याही मंदिरांनी मदत केली नाही. परंतु आमचे सगळे मागासवर्गीय लोक मंदिरात दान करायला पुढे असतात. पण ही धर्मसत्ता ही ब्राह्मणांच्या हातात आहे, मंदिरांचे ट्रस्टी सगळे ब्राह्मण आहेत आणि म्हणून जन्माधारित ब्राह्मण्य हे यांना भेटलेलं आहे. आणि ते ब्राह्मण पवित्र असतात असं पण ते घोषित करतात. आमच्याकडे नवी मुंबईत परवा मागच्या महिन्यामध्ये एका आगरी मुलीवर 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी बलात्कार केला, तिला ठार केलं. ब्राह्मणांचा हा परिचय इतिहासात प्रसिद्ध आहे. परंतु असा अत्याचार करण्याचे अधिकार मनुस्मृतीने त्यांना दिलेले आहेत. हे जन्माधारित आहेत, ते काय कोणी शीलवान लोक आहेत, गुणवान लोक आहेत, करुणामय लोक आहेत असं नाही, अत्यंत क्रूर लोक आहेत. या पद्धतीने मंदिराची अर्थव्यवस्था आपल्याकडे काम करते. 85% लोकांनी त्यात फक्त पैसे टाकायचे आणि त्याचा उपभोग उच्चवर्णीयांमधल्या ब्राह्मणांनी घ्यायचा. हे एक प्रकारचं धार्मिक आरक्षणच आहे. परंतु हे धार्मिक आरक्षण घेणारे लोक सामाजिक न्यायाचं जे आरक्षण आहे संविधानातलं त्याच्या विरोधात सतत बोलत असतात. त्यांना या मागासवर्गीय समाजातले लोक पुढे यावेत असं वाटत नाही आणि हे त्यांच्या म्हणजे त्यांचं जे दुखणं आहे ते हेच आहे. याच पद्धतीने क्षत्रियांकडे राजसत्ता आली. राजा व्हायचा असेल तर क्षत्रिय असलं पाहिजे आणि म्हणून राजसत्ता कायम क्षत्रियांकडे राहिली. त्यांच्याकडे कराच्या रूपाने प्रचंड पैसा येत राहिला, लुटीच्या रूपाने येत राहिला आणि ती लूट नेहमीच या देशातल्या 85% मागासवर्गीयांची करत राहिली. आणि हे मनुस्मृती आधारित जन्माने श्रेष्ठ क्षत्रिय स्वतः सांगत राहिले की आम्ही शूर आहोत, आम्हीच लढणार. परंतु यांचा सुद्धा अनेक वेळा पराभव झालेला आहे. त्यामुळे ते शूर असतात, ब्राह्मण हुशार असतात, क्षत्रिय शूर असतात आणि वैश्य धनवान असतात. मग या तिघांचा पराभव परकीय लोकांनी का केला हा माझा त्यांना प्रश्न आहे. याच पद्धतीनं याचा विचार आमच्या लोकांनी केला पाहिजे. आणि म्हणून वैश्यांकडे व्यापाराची सत्ता, उद्योगाची सत्ता आली. आज देशामध्ये अदानी आणि अंबानी हे दिवसागणिक श्रीमंत होत चाललेले आहेत आणि हे सगळे जन्माधारित आहेत. आणि हे सुद्धा उच्चवर्णीयांनी घेतलेलं धार्मिक, राजकीय आणि आर्थिक आरक्षण आहे. 15% लोकांकडे देशाची सगळी साधन संपत्ती असणं असं ते आरक्षण आहे. या आरक्षणाला छेद देण्यासाठी एखादा मागासवर्गीय त्यामध्ये घुसला पाहिजे आणि त्यामध्ये शिरकाव केला पाहिजे. अशा प्रकारची सामाजिक न्यायाची आरक्षणाची रचना भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आपलं पूर्ण जीवन सामाजिक न्यायासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पण केलं आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सगळे मागासवर्गीय राष्ट्रनिर्माते म्हणतो. कारण ह्या एकाच महापुरुषांनी आमच्या समस्त मागासवर्गीयांच्या शोषणाचा अनुभव घेतला होता आणि त्या अनुभवा आधारित नवा राष्ट्रवाद, नवीन राष्ट्रीय विचार, सामाजिक न्यायाचा विषय आम्हाला सांगितला. पण या सामाजिक न्यायाच्या विषयाला दाबण्यासाठी, झाकण्यासाठी हिंदू राष्ट्रवाद आपल्याकडे उभा केला जातोय. कधी मुस्लिमांच्या विरुद्ध तो भडकवला जातोय, कधी ख्रिश्चनांच्या, कधी बौद्धांच्या आणि कधी आरक्षणाच्या विरोधात हा विचार पेटवला जातो आणि देशामध्ये दंगली घडवल्या जातात आणि यामध्ये नुकसान मात्र नेहमीच मागासवर्गीयांचं होतं. आणि म्हणून आर्थिक विकासात हजारो वर्ष आम्हाला संधी नाकारलेली आहे हे वास्तव. ही मागासवर्गीयांना संधी नाकारली म्हणून सामाजिक संधी देणारं आरक्षण आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे आरक्षण हा प्रतिष्ठेचा सामाजिक न्यायाचा विषय आहे. परंतु आरक्षणाच्या लाभधारकांना आजही न्यूनगंड आहे. त्यांना असं वाटतं की आरक्षण म्हणजे काहीतरी कमीपण आहे, आरक्षणामध्ये आमच्यामध्ये काहीतरी दोष आहे, आरक्षण म्हणजे भीक आहे. आणि म्हणून अनेक विचारवंतांनी सुद्धा, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे असतील, पांडुरंग शास्त्री आठवले असतील स्वाध्याय परिवाराचे, यांनी सुद्धा आरक्षणाच्या न्यायाकडे कुबड्या म्हणून पाहिलं गेलं की या आरक्षण या कुबड्या आहेत, त्या कुबड्या मागासवर्गीय घेऊ नये. पण मग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या धर्माच्या कुबड्या घेऊन हजार वर्ष देशावर राज्य करतात, त्याचं आत्मपरीक्षण ते का करत नाही की ब्राह्मणच पुजारी का, ब्राह्मणच मंदिराचे ट्रस्टी का, ब्राह्मणच या धर्माचे मालक का,
या देशातला एखादा शंकराचार्य शूद्र अतिशूद्र का होऊ शकत नाही, एखादी स्त्री का होऊ शकत नाही, एखादी स्त्री ही राज्यकर्ती का होऊ शकत नाही. आज सरपंच व्हायला सुद्धा लोकशाहीमध्ये शूद्र स्त्रीला अतिशूद्र स्त्रीला विरोध होतो, स्त्रियांना विरोध होतो. हा विरोध कशाच्या आधारे होतोय? तर हा विरोध संविधानाच्या आधारे न्याय दिला जातो. त्या संविधानाला विरोध करून मनुस्मृतीच्या आधारे, धर्माच्या आधारे इथल्या स्त्रियांना, इथे शूद्रांना, अतिशूद्रांना संधी नाकारली जाते. आणि म्हणून हा जो विषय हा मागासवर्गीयांनी बोलायचा विषय आहे. पण तुम्हाला सांगतो की आज तुमच्यासमोर मी हे बोलतोय, मागासवर्गीयांना बोलण्याची प्रतिष्ठा नाही, बोलण्याचा अधिकार नाही. मी आज जरी बोललो तरी आमचे लोक म्हणजे मागासवर्गीय लोक त्याला फार गंभीरपणे घेत नाहीत, त्याला प्रतिष्ठेने घेत नाहीत, त्याला मानपान नाही. आणि म्हणून अनेक वेडे झालेले बुवा बापू भारतामध्ये येतात, उत्तर भारतातून काहीतरी बोलतात. आता परवाच एक बाबांनी नाशिककडे तिकडे कुठेतरी स्टेटमेंट दिलं आणि त्यात हिंदू मुस्लिम वाद उभा राहिलाय. खरं म्हणजे अशा प्रकारचं संविधान विरोधी देशामध्ये दंगल माजवणारं एखादं स्टेटमेंट आलं, देशामध्ये घातपात घडवणारं स्टेटमेंट आलं की आयपीसी खाली तो गुन्हा नोंदवला जातो. परंतु हे कुणीतरी धर्माचे प्रमुख आहेत म्हणून त्याचं वक्तव्य गंभीरपणे मीडिया सुद्धा घेतो आणि दंगली भडकवण्याचं काम होतं. पण सामाजिक न्यायाचा, सामाजिक शोषणाविरुद्ध संशोधनाचा विषय कुणी मांडला तर त्याला मात्र कुत्सित नजरेने पाहिलं जातं. देशातली ही जी परिस्थिती आहे फार भयानक आहे. आणि म्हणून देशाच्या एकूण विकासात आता जो विकास होतोय त्यामध्ये 85% मागासवर्गीय स्त्री शूद्राती शूद्रांना संधी नाकारली गेली हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून मनुस्मृतीनुसार आजही देशाची मानसिकता मागासवर्गीयांना संधी नाकारण्याची मानसिकता आहे. आणि म्हणून आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. ज्यांना नेतृत्व, ज्यांना प्रतिनिधित्व नाकारले त्यांना नेतृत्व देण्याचे ते आरक्षण आहे. आणि हा जो विषय आहे हा विषय उच्चवर्णीय कधीच समजून घेणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्याच्यामध्ये उच्चवर्णीय न्यायमूर्तींनी सांगितलं की बाबा SC ST ला क्रिमिलेअर लावा, त्यांची विभागणी करा. ऍक्च्युली तुम्ही जे शोषण केले त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे की हजारो वर्षाच्या मनुस्मृतीमुळे जे शोषण झालेलं आहे ते शोषण 75-70 वर्षात पूर्ण होणार नाही, याची चिकित्सा मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं पाहिजे, लोकसभेने केली पाहिजे, त्याची चिकित्सा न करता आता ज्यांना आरक्षण भेटलेलं ते आरक्षण आता बंद करा त्यांचं, अशा प्रकारची चुकीची भूमिका घेतली जाते. कारण हे सगळेजण उच्चवर्णीय हे आम्हाला संधी नाकारणारे आहेत, आरक्षणाचे विरोधक आहेत. आणि म्हणून संधी नाकारणं म्हणजे काय हे, खरं म्हणजे मी ओबीसींसाठी आज बोलतोय, संधी नाकारणं हे SC ST ला बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे. परंतु संधी नाकारणं म्हणजे काय हे ओबीसींना समजत नाही. आणि म्हणून संधी नाकारणं ती पण धर्माच्या आधाराने ही गोष्ट समजायची असेल तर या श्रावण महिन्यात चातुर्मासात आपण रामायण वाचलं पाहिजे. या रामायणामध्ये शंभूक हा अभ्यास करतो आणि अध्ययन करतो ही गोष्ट ब्राह्मणांना कळते आणि त्यांना कळते की एखाद्या शूद्राने जर अशा प्रकारचं अध्ययन अध्यापन केलं तर आमच्या रोजीरोटीवर परिणाम होईल. हे रामायण काळात ब्राह्मणांना माहीत होतं, आज तर माहीत आहेच. आजही ते आम्हाला आरक्षण नाकारतात, आरक्षणाच्या विरोधात बोलतात, पण रामायण काळात पण बोलत होते. आणि म्हणून पुढे येणाऱ्या शूद्राला राजा राम हा क्षत्रिय राजा असतो, त्यांनी तलवारींनी छाटावं, त्याचं मुंडकं छाटावं असा आदेश ब्राह्मण देतात. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे शूद्रांना मारण्यासाठी रामायणाच्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रामायणाची कथा या डोळसपणे ओबीसी ऐकत नाहीत, ओबीसी समजून घेत नाहीत. याच पद्धतीने महाभारतामध्ये अर्जुनच राजा झाला पाहिजे, क्षत्रियच राजा झाला पाहिजे, आजच्या भाषेत मराठाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, आदिवासींनी मुख्यमंत्री होऊ नये अशा प्रकारची काळजी घेणारी इथली धर्मव्यवस्था, इथली समाजव्यवस्था आहे. आणि या धर्मव्यवस्थेने द्रोणाचार्यांनी धनुष्यबाण आपण जेव्हा पकडतो तेव्हा हा जो अंगठा आहे त्या अंगठ्याने ते हे पकडतो, तो अंगठाच कापून टाकला म्हणजे त्याला बोटामध्ये बाण पकडता येत नाही. आणि धनुष्यबाणाचा अधिकार, शस्त्राचा अधिकार म्हणजे राज्यव्यवस्था, ती राज्यव्यवस्था आदिवासींना नाकारली जाते. आणि क्षत्रियांना कायम राजे कसे होतील आणि या ओबीसी SC ST यांच्या स्पर्धे यांच्याशी स्पर्धा न करता ते थेट राजे कसे होतील, आणि म्हणून यांना संधी नाकारली गेली. ही संधी नाकारल्यामुळे इथे ओबीसी SC ST हे पिचले गेले, खचले गेले, दुबळे झाले. आणि यांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं आहे. आणि म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये पारायण करायचं असेल तर भारतीय संविधानाचं केलं पाहिजे. गावागावामध्ये चौकाचौकामध्ये संविधानाचं सामूहिक वाचन केलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा प्रतिवाद केले पाहिजेत. भारताच्या संविधान सभेत ज्या पद्धतीने बाबासाहेबांना विरोध झाला अशा प्रकारचा विरोध गावागावातून या संविधानाच्या चर्चेत होऊ शकतो. परंतु या विरोधातून काय होईना संविधान पुढे आलं पाहिजे हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून धार्मिक आधारावर जी संधी नाकारली गेली होती ती धार्मिक आधारावर नाकारलेली संधी आजही सहजासहजी मिळणं फार अवघड आहे. कारण धर्माला विरोध करायची कोणाची तयारी नाही. आज धर्माच्या विरोधी वक्तव्य केलं की दंगली पेटतात. अशी स्थिती जर देशात असेल तर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले त्याचा उपयोग आम्ही कसं करणार. आणि म्हणून संधी नाकारण्याची, धार्मिक आधारावर संधी नाकारली जाते याच्यावर उपाय म्हणून भारतीय संविधान आलेलं आहे.
आणि आरक्षण सुद्धा आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की संधी नाकारण्याचं जे क्षेत्र आहे ते शिक्षणामध्ये आम्हाला संधी नाकारली जाते. ओबीसी एससी एसटी यांनी शिकूच नये अशा प्रकारची रचना केली जाते. त्यांनी नोकरीत येऊ नये. राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यामध्ये नोकरीमध्ये सगळ्या उच्च जाती होत्या. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे होते. आणि त्यांच्या लक्षात आलं की हेच जर नोकरीत असतील, महसूलमध्ये असतील, शिक्षणात असतील, तर ते मागासवर्गीयांना पुढे येऊ देणार नाहीत. आणि म्हणून पहिलं आरक्षण त्यांनी सुरू केलं. त्यांनाही जी नजर आलेली आहे ही इंग्रजी शिक्षणामुळे आली. आज शाहू महाराज ज्या मराठा समाजातून आले, ती शाहू महाराजांची परंपरा मराठा समाजातल्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी पुढे आणली नाही. कारण त्यांना सामाजिक न्याय कधी समजला नाही. आम्ही दुसऱ्यांसोबत न्याय केला पाहिजे. आमच्या मागच्या पिढीने हजार वर्ष अन्याय केला आहे. आणि आताच पुन्हा एकदा दरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाज आम्हाला ओबीसीतच आरक्षण पाहिजे असं मागायला लागला. तुम्ही कधीही शूद्र नव्हता, तुम्ही क्षत्रिय होता, मनुस्मृतीनुसार तुम्ही राज्यकर्ते होता. मग तुमचं शोषणच झालं नाही, तुम्हाला आरक्षण पाहिजे कशाला? आणि म्हणून आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. ते आम्ही ज्यांना संधी नाकारली त्यांना ती संधी द्यायची आहे. मग ही जी संधी नाकारणं आहे ती शिक्षणात आहे, नोकरीत आहे, व्यवसायामध्ये सुद्धा आहे, उद्योगामध्ये आहे, जागा, जमीन, पाणी या सर्व क्षेत्रात आपल्याला संधी नाकारल्याचं हे प्रकार दिसत आहेत. आणि हेच जाती आधारित शोषण आहे. अर्थात सर्व क्षेत्रात या ओबीसी एसटी यांना प्रतिनिधित्व आहे. आज फक्त शिक्षण, आरक्षण आणि राजकारणामध्ये प्रतिनिधित्व आपल्याला दिसतंय. परंतु एवढेच क्षेत्र नाही तर जमिनींच्या बाबतीत सुद्धा आम्हाला आमचं प्रतिनिधित्व, आमचा वाटा भेटला पाहिजे. आणि ही प्रतिनिधित्वाची गोष्ट आहे ती नाकारल्याच्या गोष्टीची चर्चा देशात होत नसल्यामुळे प्रतिनिधित्व हवं असं सुद्धा शोषित जाती बोलायला तयार नाहीत. आणि आज बौद्ध बांधवांनी आरक्षणामध्ये जे पुढारले पण दाखवले ते फक्त शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये. एका पिढीपुरतं ती गोष्ट आहे. नोकरीचा पगार किंवा पेन्शन ही एका पिढीपुरते राहते. परंतु ज्यांच्याकडे हजारो एकर जमिनी, 5-5 हजार एकर जमिनी, 42 हजार एकर जमीन, उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाकडे म्हणजे मराठा समाजातल्या एका नेत्याकडे असेल तर इतर मराठ्यांकडे किती असेल? मग ही जमीन आहे ती जमीन खरं म्हणजे जे भूमिहीन आहे त्यांना वाटली गेली पाहिजे. हा सामाजिक न्याय. परंतु जमिनींच्या क्षेत्रात आम्हाला आरक्षण पाहिजे हे अजून आम्ही बोललेलो नाही. उद्योग क्षेत्रामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही बोललेलो नाही. पाणी आमच्या वाट्याला किती आहे यावर चर्चाच झाली नाही. शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला, प्रतिनिधित्वाला एवढा विरोध होतोय तर ही चर्चा केल्यानंतर किती विरोध होईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हे जे आरक्षण आहे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. आमच्यामध्ये लाखातून एकच माणूस तिथे पुढे जातोय. आणि म्हणून सवर्ण उच्चवर्णांचा वावर आज सगळ्या क्षेत्रात देशाच्या सगळ्या म्हणजे 15% लोकांकडे 85% जी साधन संपत्ती आहे देशाची ती त्यांच्याकडे आहे. आणि 85% लोकांना सगळ्या प्रकारची साधन संपत्ती, नोकऱ्या, शिक्षण आणि प्रवेश नाकारले जात आहेत. ही आजची वर्तमान स्थिती आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांना आपल्या आरक्षणासाठी म्हणजे प्रतिनिधित्वासाठी आजही प्रचंड संघर्ष करावा लागतोय आणि विरोध सुद्धा सहन करावा लागतोय. आणि म्हणून आज जे सांगितलं जाते ज्यांनी एकदा आरक्षणाचा लाभ घेतलाय त्यांना उद्या मिळणार नाही असं कोण बोलतायत? तो उच्चवर्णीय. आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा असं बोलायला लागलं. त्यांना मला सांगायचं आहे की आमच्या एका पिढीने जर आरक्षण घेतलं आणि तुम्ही 2-2.5 हजार वर्ष याचा फायदा घेत आहे तर चिकित्सा त्याची झाली पाहिजे की हजारो वर्ष उच्चवर्णीय या प्रतिनिधित्वाचा आरक्षणाचा फायदा घेत आहेत. त्यांचा हिशोब न करता आता कुठं पहिल्यांदा कोण शिकतोय तर त्याला तुम्ही विरोध करता. एखादा आयएएस झाला असेल, एखादा आयपीएस झाला, त्यांनी पगार घेतला असेल 2-2.5 लाख आर्थिक स्वरूपाचा, पण बाकीच्या गोष्टीमध्ये त्याची स्थिती काय? उद्योगामध्ये त्याचं कोण आहे? शेतीमध्ये त्याचं कोण आहे? त्याच्याकडे पाणी किती आहे? याचा पण हिशोब केला पाहिजे. पगार घेतला म्हणून तो बलवान झाला अशातला भाग नाही. देशाच्या एकूण साधन संपत्तीमध्ये त्याला वाटा मिळाला का हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून शिक्षण घेतल्याशिवाय आरक्षण सुद्धा मिळत नाही. शिकताना तिथल्या मागासवर्गीयांना विरोध होतो आणि हा विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवला होता. एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष या सगळ्यांशी 2 हात करून संघर्ष करून पुढे येतो, पण बाकीच्या लोकांमध्ये ही मानसिकता नाही. लोक खचले जातात, लोक पिचले जातात, लोक निराश होतात आणि शिक्षणातून बाहेर फेकले जातात. ते शिक्षणातून जर बाहेर फेकले तर आरक्षणाचा फायदा कसा घेणार? आणि म्हणून या सर्व स्तरात आपल्याला संघर्ष आहे. आणि म्हणून धर्म हा ओबीसीना एससी एसटीना आजही अंधश्रद्धेत ठेवतो. तो शिक्षणाकडे सामान्य लोकांना जा असं सांगत नाही. हे सांगणारे लोक शिका, संघटित व्हा हे एकटेच महापंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. शंकराचार्य असं म्हणत नाहीत, हिंदू पंडित असं म्हणत नाहीत, हिंदुत्ववादी नेते असं म्हणत नाहीत. आपल्याकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर सांगितलं की मी चहा विकणारा होतो, पंतप्रधान झालो. हे सांगत असताना त्यांनी तुम्ही चहा विका, शिकू नका असा उलट अर्थ सांगितलेला आहे. आणि म्हणून त्याच्यावर आता काव्य सुद्धा आली, चाय बेचने वाला सारा भारत बेचरा आहे. कारण व्यापारी तत्व आहे ते गुजरातमधलं, ते देश विकणार आहे. आणि म्हणून त्यांनी जर शिक्षण घेतलं असतं तर त्यांनी लोकांना सांगितलं असतं
तुम्ही शिका. आणि म्हणून हिऱ्यांवर जीएसटी नाही, पण पाटी पुस्तक याच्यावर जीएसटी लावणारा माणूस हा शिक्षित नाही. आणि त्यांना सामाजिक न्याय आणि भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा विचार आहे तो समजलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण या संघर्षामध्ये काम करत आहोत. आणि म्हणून धर्म आजही बहुजन समाजाला अंधश्रद्धेत ठेवतोय, शिक्षणाकडे वळवत नाही. धर्माकडे जी मोठमोठी मंदिरं आहेत त्यांनी विक्रम म्हणजे विद्यापीठं काढली पाहिजेत, त्यांनी हॉस्पिटल्स काढली पाहिजेत, परंतु असं होत नाही. कोरोनामध्ये लोक मरत असताना सुद्धा मंदिरातला पैसा बाहेर आला नाही. शिक्षणावर जर पैसा लावला, आरोग्य विद्यापीठांकडे किंवा शिक्षण क्षेत्राकडे, इंजिनिअरिंगकडे, संशोधनाकडे मंदिराने जर आपला पैसा लावला, तर निश्चितपणे हा देश बदलू शकतो. परंतु या 85% भारतानं अशिक्षित राहावं, अज्ञानी राहावं, शोषित राहावं, त्यांचं शोषण करणं आम्हाला सोपं जाईल अशा प्रकारची रचना इथल्या धर्माने केली. आणि इथल्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नाकारला. यासाठी सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला आहे, हा तो फार मोठा संघर्ष आहे. या सावित्रीबाई आणि महात्मा फुले हे ओबीसीमधले एक प्रतिनिधित्व करणारा जोडप आहे. अशा प्रकारचा आदर्श किती ओबीसीने घेतला आहे हा मोठा आजचा प्रश्न आहे. आणि म्हणून साधन संपत्ती नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य, जगण्याचे मूलभूत अधिकारही नाकारले जातात. आणि म्हणूनच मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व ही सामाजिक जबाबदारी आहे. आत्ता मगाशी मी विषय केला की बाबा विकास जो होतो, एखाद्या माणसाचा आर्थिक विकास होतोय, तो आर्थिक विकास आणि आरक्षण यामध्ये काय फरक आहे. तर मागासवर्गीय समाजातून एखादा माणूस नोकरीत जातो, शिक्षणात जातो, IAS होतो, IPS होतो, हा त्या समाजाचा प्रतिनिधी असतो. आणि म्हणून मी आगरी समाजाचा आहे, माझ्या समाजामध्ये आज एकही IAS नाही. म्हणजे मुंबईच्या एवढ्या जवळ असताना, पैशाने बऱ्यापैकी समृद्ध असताना, मच्छीमार असताना त्यांचा IAS नाही. त्यांचा IAS नसेल तर इथल्या मुंबई महापालिकेमध्ये, इथल्या शिडकोमध्ये, इथल्या ONGC मध्ये, इथल्या नेव्हीमध्ये या समाजाचा जो संघर्ष आहे तो मांडणार कोण? कारण जो IAS असतो, जिल्हाधिकारी असतो किंवा एखाद्याचा आयुक्त असतो, तो त्या समाजाचे प्रश्न जाणू शकतो, तो मांडू शकतो. आणि भारतामध्ये मागासवर्गीयांचे प्रश्न ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे IAS, यांचे IPS मांडत नाही, हे वास्तव आहे. मी जाहीरपणे बोलतो, पोलीस स्टेशनला मी त्याचा अनुभव घेतो की आमचे ओबीसीचे प्रश्न, SC ST चे प्रश्न या उच्च वर्णीय लोकांना कळत नाही. ॲट्रॉसिटी केस दाखल करण्यामध्ये पोलीस स्टेशनचं जी मानसिकता आहे ती ॲट्रॉसिटीच्या विरोधात आहे. त्यांना हे अपमान आहेत ते समजतच नाहीत आणि म्हणून सांगतात खोट्या केस आहेत. परंतु त्या माणसाचा जो अपमान झालाय त्याचं जे दुःख आहे हे उच्चवर्णीय लोकांना कळत नाही. आणि म्हणून मागासवर्गीयांचे प्रतिनिधी प्रशासनात असले पाहिजेत, राजकारणात असले पाहिजेत. आणि म्हणून आमचे जे आमदार खासदार आहेत यांना सुद्धा जी सवय लागले, पेशवाईच्या काळात जे सरदार होते मराठ्यांचे किंवा ब्राह्मणांचे, ते मजा करणारे होते, चांगले खाणारे, दारू पिणारे किंवा सत्ता गाजवणारे होते. त्यांनी कधीही पिजलेल्या समाजाचा विचार केला नाही, आणि तो केला असता तो भारताचा पराभव कधीच झाला नसता. आणि म्हणून प्रतिनिधित्व, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. लाखातल्या एकाला ती संधी मिळते आणि ती संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या समाजाचं उत्थान करायला पाहिजे, हा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि म्हणूनच आज ओबीसींचं जे आरक्षणावर चर्चा होते, ओबीसींना आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे कळलं पाहिजे. आमच्याकडे या मुंबई परिसरात आगरी, कोळी, भंडारी हे पैशांनी बऱ्यापैकी समृद्ध आहेत, पण त्यांना हे कळत नाही. नुसतं पैसेवाले असून चालत नाही, तर तुमचा IAS, तुमचा अधिकारी, तुमचा IPS अधिकारी असला पाहिजे, IAS अधिकारी असला पाहिजे. तो असला तर प्रशासनामध्ये तुमच्या अनेक विषयांना न्याय मिळू शकतो. पण ही गोष्ट न कळल्यामुळे इथे येणाऱ्या ब्राह्मण मराठ्यांनी मुंबईच्या जमिनी लुटल्या, नवी मुंबईच्या लुटल्या, ठाण्याच्या लुटल्या. राज्यकर्ते सुद्धा मराठे, राज्यकर्ते ब्राह्मण, IAS अधिकारी पण त्यांचे, प्रशासन त्यांचं. आणि म्हणून ओबीसींना हा जो प्रतिनिधित्वचा विषय आहे, कधीतरी आम्ही IAS झालं पाहिजे, केवळ नगरसेवक होऊन चालत नाही, कधीतरी मुख्यमंत्री झालं पाहिजे, कधीतरी महसूल मंत्री झालं पाहिजे, हा विषय आम्हाला कळत नाही. आणि म्हणून हा विषय कळायचा असेल तर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्वाची गरज यासाठी आहे की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST आणि ओबीसींचं प्रतिनिधित्व केलं आणि संविधानामध्ये कायदे केले, आणि आज ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी अंतिम मुक्ती बौद्ध बांधवांना सांगितली आणि बौद्ध बांधवांनी सगळा पैसा शिक्षणावर लावला, प्रबोधनावर लावला, विज्ञानावर लावला, आणि जी आश्चर्यकारक प्रगती केली आहे, ब्राह्मण आणि मराठ्यांना, वैश्यांना स्पर्धा करणारी प्रगती बौद्ध बांधवांनी केली आहे, ती प्रगती हा ओबीसींसाठी, सगळ्या जातींसाठी आदर्श आहे. आणि म्हणून प्रत्येक मागासवर्गीय जातीला याच मार्गाने गेलं पाहिजे. कुठल्या मार्गाने? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे असं बोलणं सोपं आहे, परंतु IAS झाल्यानंतर, IPS झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं मागे राहिलेल्या भावासाठी एकनिष्ठ राहून शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारे लोक किती आहेत? बाबासाहेब आंबेडकरांसारखा आदर्श 85% मागासवर्गीयांना दुसरा नाही आहे. आणि या 85% मागासवर्गीयांना
इथले जे उच्चवर्णीय आमदार आहेत, खासदार आहेत, इथले जे आयएएस आहेत ने आयपीएस आहेत, हे शिकवतात की लोकांचं शोषण करून स्वतः संपत्ती जमा करणं, स्वतः वैभवशाली होणं हाच उच्चवर्णीयांचा आदर्श आहे. आणि म्हणून देशामध्ये जे प्रतिनिधी आहेत उच्चवर्णीयांचे, ते मागासवर्गीय लोकांना संभ्रमात टाकतात की गरिबांना न्याय देणं, मागे राहिलेला न्याय देणं असा काही विषय नसतो, आपण स्वतःचा वैयक्तिक न्याय केला पाहिजे. अशा प्रकारचा उच्चवर्णीय विचार आहे, हा देशाला धोकादायक आहे. आणि म्हणून मागासवर्गीय प्रतिनिधित्वाचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि हा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. म्हणून उच्चवर्णीयांसाठी आमदार, खासदार, आयएएस, आयपीएस हे आर्थिक प्रगतीचा मार्ग सांगतात आणि ते आर्थिक प्रगती करतात, ते त्यांना बाकी काय बघायला गरज नाही. 15% लोकांना इतरांचं शोषण करणं हे ध्येय आहे, म्हणून तशी प्रगती करतात. तसं तुम्ही सुद्धा व्हा, मागासवर्गीय व्हा, अशा प्रकारचं नेतृत्व, अशा प्रकारचा संस्कार या देशात केला जातो. परंतु मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर आम्ही आमच्या मागे राहिलेल्या भावंडांचा विचार केला पाहिजे, हा विषय आहे. आणि म्हणून प्रतिनिधित्व हा ऐश करण्याचा विषय पेशवाईमध्ये झाला, तो संस्कार आज आपल्याकडे पाहायला मिळतोय. आणि या संस्कारामध्ये अनेक ओबीसी, अनेक SC ST चे आमदार, आयएएस आणि आयपीएस हे म्हणजे बिघडले गेले आणि बाबासाहेबांनी दिलेला प्रतिनिधित्वाचा अर्थ आपल्याला कळला नाही. आणि म्हणून मागासवर्गीयांसाठी मागे राहिलेल्यांना नेतृत्व देण्याचा विषय म्हणजे प्रतिनिधित्व आहे. यासाठी मागासवर्गीयांना ही संधी मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा विषय करत असताना आपल्याला माहित आहे की आपल्याकडे अजूनही बाबासाहेब आंबेडकरांचा जो आदर्श आहे, तो आदर्श प्रतिनिधित्वाचा आदर्श, याच्यावर चर्चा झालेली नाही. आणि म्हणून मी आज देशामध्ये आरक्षणधारी ज्या जाती आहेत, ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे, ते SC ST च्या जातींना भेटले, ओबीसीना भेटलेलं आहे, परंतु त्या जातीला जे नेतृत्व आहे ते नेतृत्व नसल्यामुळे त्यांच्यामध्ये जे आयएएस होतात, आयपीएस होतात, हे सगळे जे अधिकारी आहेत, आमदार, खासदार होतात, हे आदर्श मात्र उच्चवर्णीयांचा घेतात. म्हणून अपेक्षित असलेला प्रतिनिधित्वाचा परिणाम आपल्याकडे दिसत नाही. आज आरक्षणाची, ओबीसीच्या आरक्षणाची विभागणी झालेली आहे, SC ST च्या आरक्षणाची पण विभागणी करा, कारण विशिष्ट जात त्याचा फायदा घेते. म्हणजे बोलण्याचा त्यांचा कल आहे की बौद्ध बांधव SC जातीमध्ये आरक्षणाचा जास्त फायदा घेतात. परंतु बौद्ध बांधवांनी हा आरक्षणाचा फायदा कसा घेतला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व बौद्ध बांधवांनी स्वीकारलं आणि ते नेतृत्व केवळ शिक्षणातलं आरक्षण, नोकऱ्यातलं आरक्षण यांनी ती प्रगती केलेली नाही. त्यांच्या हातात आलेला जो पैसा आहे, त्या पैशाचा उपयोग त्यांनी जास्तीत जास्त शिक्षणासाठी केला. आणि शिक्षणासाठी जास्तीत जास्त खर्च करणं म्हणजे कर्मकांड किंवा जत्रा यात्रा नाकारण्याचा प्रकार आहे. आणि जत्रा यात्रा किंवा धार्मिक संस्कार आहे, ते नाकारण्याची प्रक्रिया हे बौद्ध धर्मांतरामुळे झाली. अशा प्रकारचं बौद्ध धर्मांतर बाकीच्या कुठल्या जातीमध्ये झालेलं नाही किंवा होण्याची शक्यता पण फार कमी आहे. अशा प्रकारचं नेतृत्व आहे, अशा प्रकारचं प्रतिनिधित्व आहे, ते मध्ये शिक्षणामध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, तेच परिवर्तन घडवू शकतं. आणि म्हणून प्रतिनिधित्व, मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व काय हे उच्चवर्णीय जातींना कळण्याचा विषय नाही. उच्चवर्णीयांसाठी मागासवर्गीय प्रतिनिधित्व ही डोकेदुखी आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जे त्या काळात संविधान सभेत होते किंवा समाजात जिवंत होते, ते जेवढे धोकादायक नव्हते तेवढे आता धोकादायक आहेत. कारण का, बाबासाहेबांचा आदर्श हे मागासवर्गीय सगळ्या पिढ्या घ्यायला लागलेत. आणि म्हणून मला जो अनुभवला आलेला विषय तो या सगळ्या चर्चेमध्ये मी बोलतोय की आज ओबीसींच्या आरक्षणामध्ये ओबीसींच्या जाती काम करतात, ते आता मराठी एक क्षत्रिय आहेत म्हणून त्यांना आरक्षण नसलं पाहिजे. ब्राह्मण हे धर्माचे प्रमुख आहेत, धार्मिक पैसा आहे, धर्माची संपत्ती आहे, देवळांची संपत्ती आहे, त्यांच्याकडे आहे, त्यांना आरक्षण नको, अशा प्रकारच्या भूमिका आत्ता लोक मांडायला लागलेत. परंतु खऱ्या अर्थाने या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, उच्चवर्णीयांच्या विरोधात बोलत असताना त्यांना केवळ विरोध करून चालणार नाही, तर शत्रूला विरोध करून, त्यांच्यावर टीका करून आपण बदलणार नाही. भगवान बुद्धांनी या बाबतीत सांगितलं की तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. स्वतःला बदलायचं असेल तर आपल्याला शिकावं लागेल. शिकून मोक्याच्या जागा पकडाव्या लागतील आणि त्या मोक्याच्या जागी, म्हणजे आयएएस झालो, आयपीएस झालो, किंवा उद्योगपती झालो, किंवा आमदार झालो आणि खासदार झालो, की मग माझ्या समाजाचे प्रश्न मी विधानसभेत, लोकसभेत मांडले पाहिजेत. आणि हे प्रश्न, हे कायदे कसे करायचे, याचा आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून मागासवर्गीय जातींचं नेतृत्व कसं असावं, मागासवर्गीय जातींचं संघटन असावं का, हा पण मुद्दा आहे. आणि म्हणून SC समूहामध्ये अनेक जाती होत्या, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे मुक्की कोणपते भाषण होईपर्यंत, म्हणजे धर्मांतरापर्यंत, त्यांच्या जातीचे लोक राहिले. त्यांच्यासोबत जर ओबीसी असते, त्यांच्यासोबत SC समूहातल्या सगळ्या जाती असत्या, तर आज जो परिणाम दिसला असता मुक्तीचा, जो बौद्ध बांधव घेतात, तो परिणाम दिसला असता. परंतु असं झालं नाही.
बाबासाहेबांनी जो धर्मचिकित्सेचा हिंदू धर्माच्या चिकित्सेचा मनुस्मृती जाळण्याचा जो निर्णय घेतला त्याला हिंदू धर्मीयांनी पाठिंबा दिला नाही आणि तो दिला असता ज्या जातीने दिला असता त्यांचा फायदा झाला असता. आणि म्हणून या देशामध्ये मागासवर्गीयांची प्रगती ही देवाच्या कृपेमुळे धर्माच्या कृपेमुळे होत नाही तर संविधानाच्या अंमलबजावणीमध्ये होते. ही गोष्ट आज ही ओबीसी जातींना कळलेली नाही आणि म्हणून ओबीसी जातीतले पुढारी धनगरांचे असतील, माळ्यांचे असतील, आग्र्यांचे असतील, कोळ्यांचे असतील, तेल्यांचे असतील, यांना काय लक्षात आलं पाहिजे? जर शोषण आमच्या धर्माने केलं आहे, शोषण जर मनुस्मृतीने केलं आहे, शोषण जर उच्चवर्णीय ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यांनी केलेलं आहे तर ह्यांचा मार्ग हा आमच्या गुलामीचा मार्ग आहे, शोषणाचा मार्ग आहे. मग आमचा मुक्तीचा मार्ग मग नक्की काय आहे? केवळ शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या आरक्षणाने हा मार्ग मोकळा होणार नाही तर या देशातल्या उद्योगांमधले वाटा म्हणजे प्रतिनिधित्व आम्ही मागितलं पाहिजे. या देशामध्ये शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आम्ही वाटा मागतो परंतु उच्चवर्णीयांच्या लक्षात आलं की आता मागासवर्गीय हे नोकऱ्यांमधून आरक्षणामधून पुढे येतात मग त्यांनी सगळ्या उद्योगांचं खासगीकरण करायला सुरुवात केली. ज्या आगरीकोळ्यांनी आपल्या जमिनी नवी मुंबई विमानतळासाठी दिल्या त्या विमानतळ खासगी अदानीला दिला. आज सगळे विमानतळ, सगळी बंदरं, सार्वजनिक उद्योग या मोदी सरकारने त्यांच्या विशिष्ट वैश्य उद्योगपतींना द्यायचा सपाटा लावलाय. आणि हे जे खाजगीकरण झालं की मग इथे नोकऱ्या आणि प्रवेशच मिळणार नाही, मागासवर्गीयांना दार खिडक्या बंद होतील अशी ती नीती आहे. आता मागासवर्गीय आरक्षण धारकांनी ओबीसी एससी एसटीनी अशी मागणी केली पाहिजे की केवळ सरकारी क्षेत्रात नाही तर खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असलं पाहिजे. आरक्षण हा समतेचा, मागासवर्गीय 85% भारताला सबळ करणारा, बलवान करणारा मार्ग आहे, तो राष्ट्रनिर्माणाचा मार्ग आहे. अशा प्रकारचा राष्ट्रवाद आम्ही मांडला पाहिजे परंतु तो राष्ट्रवाद आम्ही मांडत नाही. आमच्या मनात आजही न्यूनगंड आहे आणि म्हणून मी आपल्या इथे आज माझ्या मनातलं एक महत्वाचं वक्तव्य करणार आहे की जातींचं संघटन असावं की नसावं अशा प्रकारची चर्चा समाजामध्ये आहे परंतु आम्ही ओबीसी समूह किंवा एससी समूह किंवा एसटी समूह जातींचा समूह आहे, त्या जातींच्या समूहाला त्यांचा नेता आहे, कसाही नेता असेल त्यांचा नेता आहे. आता एक प्रबोधन करणारे नेतृत्व म्हणून लक्ष्मण हाके हे धनगर समाजातलं एक चांगलं नेतृत्व, प्राध्यापक असलेलं नेतृत्व, सुशिक्षित उच्चशिक्षित नेतृत्व पुढे येते. त्याच पद्धतीने ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे तरुण नेतृत्व माळी समाजात येते. हे जे नेतृत्व आहे आरक्षणाच्या अधिकारांवर बोलतोय परंतु आपल्या ज्या जाती आहेत, म्हणजे मी फक्त माळ्यांना बोलत नाही, धनगरांना बोलत नाही तर आगरी कोळ्यांना सुद्धा सांगतोय की आमचे ओबीसींचा, आमचा ओबीसी समाज आहे हा सगळा पैसा जत्रा यात्रा आणि पिकनिकवर खर्च करतोय, हा सगळा पैसा शाळा महाविद्यालय कॉलेजेस बांधणं, गावागावांनी बांधणं आणि आपल्या समाजातल्या जे मागे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांना शिक्षणामध्ये पुढाकार देणं, त्यांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करणं, त्यांना IAS IPS होण्यासाठी मदत करणं, सामाजिक न्यायासाठी मदत करणं याच्यावर आम्ही पैसा खर्च करतो का? किंवा समाजाचं अशा प्रकारचं प्रबोधन करतो का? बाबा रे, ज्या धर्मानं ज्या मनुस्मृतीनं आमचं 1000 वर्ष शोषण केलं आणि हा शोषणाचा परिचय आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला परिचय देऊन ते थांबले नाहीत, त्यावर उपाय सुद्धा सांगितला की ज्या धर्माने तुमचं शोषण केलं त्या शोषणाचा तुम्ही अनुभव घ्या, ते शोषण समजून घ्या आणि तुमच्या बुद्धीला पटलं, तुमच्या मनाला पटलं तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग, मुक्ती कोणपती, हा मार्ग मी माझ्या जातीला, म्हणजे आज जो जी जात बौद्ध म्हणून आज ओळखली जाते, त्यांनी धर्मांतराचा पर्याय निवडला आणि हा जो चिखल आहे, ही कुजलेली वाट आहे, आमच्या जगण्याच्या विरोधी असलेला विचार आहे तो संपवून टाकण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून आरक्षण धाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रगती बौद्ध बांधवांची दिसते. अशा प्रकारचा निर्णय प्रत्येक ओबीसी जातीतला नेता करू शकतो का? मी तर म्हणतोय की ओबीसी जाती ओबीसी म्हणून एकत्र येत नाही, त्याचं कारण की या अजूनही आंबेडकरवादी झालेल्या नाहीत आणि म्हणून ज्या पद्धतीने आंबेडकरवाद या देशामध्ये उभा राहिला असा आंबेडकरी नेता प्रत्येक जातीमध्ये ओबीसींच्या जन्माला आला पाहिजे. तो होत असेल, पुढे येत असेल, त्याला पाठिंबा जातीने दिला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा बाबासाहेबांचा मार्ग काय त्याचा अभ्यास केला पाहिजे कारण हा प्रतिनिधित्वाचा मार्ग आहे. खूप वर्षांनी एखादा मंगेश ससाणे पुढे येतो, एखादा लक्ष्मण हाके पुढे येतो, एखादे छगन भुजबळ, एखादे गोपीनाथ मुंडे येतात परंतु या सगळ्यांसमोर जे आव्हान आहे ते या आमच्यावर गुलामी लादलेल्या धर्मचिकित्सेचं, चिकित्सा करण्याचं, या गुलामी लादलेल्या धर्माला फेकून देण्याची हिंमत ज्या मागासवर्गीय नेत्यामध्ये असेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने यशस्वी होऊ शकतो, त्याची जात यशस्वी होऊ शकते आणि म्हणून जात म्हणून आपल्याला ज्यांनी कमी लेखलेलं आहे त्या जातीला पुढे यायचं असेल तर जात ही संघटित करावीच लागेल आणि संघटित होऊन त्याचं नेतृत्व, त्या जातीचा विश्वास आम्ही संपादित केला पाहिजे. आमचा नेता आम्हाला फसवणार नाही, पुढे नेणार आहे असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केला, त्यांना
एससी समूहातून विरोध पण झाला, तो सगळा विरोध त्यांनी पचवला. हिंदू समाजातून हिंदुत्ववाद्याकडून त्यांना राष्ट्रद्रोही म्हटलं गेलं, हे सगळे अपमान त्यांनी पचवले. आणि आपल्याला माहित आहे चांगलं काम करणाऱ्याला विरोध होतोच, आणि म्हणून आत्ता देशामध्ये आरक्षणाची चर्चा होते. पण आरक्षणाची जी पुढची पायरी आहे, कायमची जी मुक्ती आहे, ही मुक्ती कोण पते, बाबासाहेब आंबेडकरांच्या 15 रुपयाच्या किंमत असलेल्या पुस्तकामध्ये 35-36 पानांचं ते पुस्तक आहे. ते जर सगळ्या ओबीसी जातीने वाचलं तर प्रतिनिधित्व, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, मागासवर्गीयांसाठी ते अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. त्याला विरोध करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अशा प्रकारचं प्रतिनिधित्व पुढे येऊ नये. अशा प्रकारचा नेता, अशा प्रकारचा आमदार, अशा प्रकारचा खासदार, अशा प्रकारचा IAS, अशा प्रकारचा IPS पुढे येऊ नये याची पूर्ण काळजी करतायत, त्याचा त्याला पूर्णपणे विरोध करतायत. आणि म्हणून हा जो विरोध आहे तो विरोध मोडून काढायचा असेल तर समाजानं असं IAS झालेल्या, IPS झालेल्या, आमदार झालेल्या, खासदार झालेल्या त्या जातीच्या नेत्यापुढे, नेत्याच्या पाठीमागे ताकद उभी केली पाहिजे. आणि त्या नेत्याने आपल्या समाजातले दोष आणि प्लस पॉईंट जे आहेत, म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा विचार करून आपल्या जातीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप खेदाने सांगावं लागतं, देशामध्ये समता आली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विषमता घालवण्यासाठी जसं आपण शत्रूवर प्रहार करतो तसं आपल्यातले जे दोष आहेत, आपल्या जातीमधले दोष आहेत, ती काढण्याची प्रक्रिया सुद्धा आम्ही केली पाहिजे. आणि म्हणूनच की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे कधी सुधारतील असं वाटत नाही, कारण त्यांना पारंपरिक जे आरक्षण आहे, जन्माधारित आरक्षण आहे, त्या आरक्षणाचा फायदा या देशामध्ये होतोय, धर्मव्यवस्थेचा फायदा होतोय, राजकीय व्यवस्थेचा फायदा होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने ब्राह्मण मराठेच का होतात हा प्रश्न ओबीसींना पडला पाहिजे, मागासवर्गीयांना पडला पाहिजे. आणि राजकीय आघाडी घेण्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्व हातात घेण्यासाठी आम्ही संघर्षामध्ये कुठे कमी पडतोय का, आमच्यामध्ये न्यूनगंड आहे का? भुजबळ साहेब किंवा गोपीनाथ मुंडे हे फार मोठे नेते ओबीसींचे झाले, परंतु त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष का स्थापन केला नाही हा प्रश्न आम्हाला कळला पाहिजे. आणि मग मागासवर्गीय बांधवांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र राजकीय पक्ष केला. अनेक आघाड्यावर एकटा माणूस लढणं अवघड होतं. संविधान लिहिणं असेल किंवा जी कामं आहेत ती बाबासाहेबांना एकट्या आयुष्यात एवढी करणं खूप कठीण गोष्ट होती. त्यांनी ते आम्हाला फक्त आदर्श दिलाय की माझ्यानंतर या मागासवर्गीय जातींनी कसं जागावं, आरक्षणामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे काय याची व्याख्याच जणू बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून दिलेली आहे. ती जरी लिहिली नसेल तरी त्यांनी ती दाखवून दिलेली आहे. तो जगण्याचा आदर्श आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पण सांगितलं की माझा जो विचार आहे तो जगण्याचा विचार आहे, अनुकरणाचा किंवा पोथी वाचण्याचा विषय नाही. तो सदस्य विवेकबुद्धीने आपण स्वीकारावा आणि तोच विचार अंतिम आहे असं नाही. वर्तमान काळातले जे प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन आपण त्यावर मार्गक्रमण करावं. अत्तदीप भव हा भगवान बुद्धांनी मार्ग सांगितला. आणि म्हणून आरक्षण हा विकासाचा विषय नाही, तो प्रतिनिधित्वाचा आहे. तुमच्यासाठी तो विकासाचा असेल, अदानी, अंबानी, मोदी, शहा, फडणवीस साहेब, अजित पवार किंवा शरद पवार यांच्यासाठी तो परंपरेने विकासाचा विषय असू शकतो, परंतु तुमच्या विकासामध्ये आमचं शोषण लपलेलं आहे. म्हणून आमच्या शोषित लोकांना आमचा एक IAS हो द्या. आग्र्यांना आग्र्यांची मागणी आहे, एक IPS हो द्या. मागासवर्गीय अनेक जाते, आमचा एखादा आमदार होऊ द्या, एकदा आमचा मुख्यमंत्री होऊ द्या, एकदा आमचा गृहमंत्री होऊ द्या, एखादा आमचा PSI होऊ द्या, आमच्यातल्या एखाद्या स्त्रीला महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ द्या, मागासवर्गीयांच्या एखाद्या स्त्रीला पंतप्रधान होऊ द्या. आणि ते पंतप्रधान होऊ द्या नुसतं म्हणून नाही, त्यांना अधिकार मिळू द्या. आमचं जे नाकारलेलं प्रतिनिधित्व आहे आम्हाला तुम्ही सगळ्या ठिकाणी अडवून धरलेलं आहे, आमची वाट तुम्ही अडवता, ही वाट तुम्ही सोडा अशा विनंतीचा प्रश्न मी ते करतोय. परंतु ही केवळ विनंती किंवा आरती, कुठलाही देव, कुठलाही धर्म किंवा कुठला उच्चारण कधी ऐकून घेत नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं संघर्षशील नेतृत्व आम्हाला पाहिजे. ही विनंती मी आपण करतोय. म्हणून आरक्षणातलं जे मुख्य सूत्र आहे ते आहे प्रतिनिधित्वाचं. आणि हे प्रतिनिधित्व म्हणजे काही उच्चवर्णीय समजूच शकत नाही, ते दुःख मागासवर्गीयांचं आहे. आणि मागासवर्गीय असणं अनुभवाचा विषय आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींना सांगितलं, आपण हरिजन करताय, तुम्ही स्वतःला हरिजनांचा नेता म्हणताय, तर तुम्हाला काय माहिती मागासवर्गीयांचं दुःख. आणि म्हणून ओबीसी म्हणून, आगरी म्हणून, मी ओबीसी म्हणून जे दुःख अनुभवलंय माझ्या जीवनात ते दुःख मला माहिती आहे. आणि म्हणून एवढा पोटतिडकीने मी बोलतोय, ज्या ओबीसींना अनुभव येईल ते नक्कीच यावर विचार करतील, पण ज्यांनी कधी अनुभवच घेतला नाही त्यांना ते काय करणार. धुंदीत जागणारे, नशेत जागणारे जे लोक आहेत, बेफिकिरीमध्ये जागणारे, त्यांना ते समजत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पण सांगितलं, सतत सावध राहा, सतत जागृत राहा, आणि आपले अपमान कुठे होतात त्याचा अनुभव घ्या. आणि अपमान समजून घेऊन या देशामध्ये सामाजिक न्याय आतापर्यंत आलाय का, आहे का? म्हणून आज जे निर्णय सुप्रीम कोर्टाकडून आलेत त्यांनी खरं म्हणजे उच्चवर्णीयांची जी सत्ता संपत्ती आहे, त्यांचा सत्तेत, त्या देशातल्या एकूण संपत्तीतला वाटा आहे, तो जर इथे घेतला, म्हणजे जातीन्याय जनगणना केली, तर त्यांना कळेल की या देशातली 85% साधन संपत्ती उच्चवर्णीयांकडे आहे.
यातला वाटा अजूनपर्यंत मागासवर्गीयांना मिळालाच नाही, एवढ्यात तुम्ही आरक्षण विरोधी वक्तव्य करायला का लागलेत? कारण आता ओबीसींची प्रज्ञा, ओबीसींची बुद्धी, ओबीसींची अस्मिता, एसटीची अस्मिता, स्त्रियांची अस्मिता जागी व्हायला लागलेत, ते संघर्ष करायला लागलेत. अशाच परिस्थितीमध्ये देशामध्ये महिलांवर सामूहिक बलात्कार होतात, हे कशाचं लक्षण आहे? या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? असेल तर स्त्रियांच्या विरोधी का? बलात्कार होतात कसे? सुरक्षेचे आज सगळे सीसीटीव्ही वगैरे असताना अशा प्रकारची जी कलकत्त्यात घटना घडली, आमच्याकडे नवी मुंबईत मंदिरात जी घटना घडली, या घटना म्हणजे काय? उरणमध्ये घटना घडली, उरण रेल्वे स्टेशन समोर घडली. आमच्या महिला आज जर सुरक्षित नसतील तर मनुस्मृती आजही देशात आहे, जी मनुस्मृती स्त्रियांना अधिकार आणि प्रतिनिधित्वच नाकारत नाही तर त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, तो विकासाचा विषय नाही. एका आय एस झाल्यानंतर आर्थिक प्रगती केलेली आहे, त्याने आता आरक्षण सोडावं ही मागणी चुकीची आहे. कारण हजारो वर्षांचं जे दुष्परिणाम आहेत मनुस्मृती, ते संपवायचे असतील तर आमच्या घरामध्ये चार जरी आय एस झाले तरी कमी आहेत. कारण तुमचे जे आय एस आहेत किंवा तुमचे जे आय पी एस आहेत, 15% लोकांनी अख्खं भारताचं जे सर्व शक्तीचं आणि सगळं प्रतिनिधित्वाचं विश्व व्यापलेलं आहे, आणि त्या विश्वासमोर मागासवर्गीयांना आता कुठे पहिली संधी मिळते तर तुम्ही त्यांच्या विरोधात चाललात, हे चालणार नाही. आणि म्हणून मागासवर्गीयांनी सामाजिक समतेचा, सामाजिक न्यायाचा भारतीय राष्ट्रवाद जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलाय तो मांडला पाहिजे. हिंदू राष्ट्रवाद, वैदिक राष्ट्रवाद हे मागासवर्गीयांच्या विरोधातला राष्ट्रवाद आहे. इथल्या स्त्रियांवर बलात्कार करणारा, अन्याय अत्याचार करणारा राष्ट्रवाद आहे. 50% लोकसंख्येवर आज जर बलात्कार होत असतील तर त्यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांची काय अवस्था असतील, मागासवर्गीयांची काय अवस्था असतील? आणि म्हणून हा जो चुकीचा विचार आहे हा पूर्ण देशाला विनाशकारी विचार आहे, तो आम्ही सोडून दिला पाहिजे. भारतीय संविधानातला सामाजिक न्यायाचा राष्ट्रवाद उच्चवर्णीय जातींनी सुद्धा स्वीकारावा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी स्वीकारावा. आणि देशातली मनुस्मृती जी बाबासाहेबांनी जाळली ती प्रातिनिधिक होती, अजूनही मनुस्मृती या देशामध्ये असेल तर ते आम्ही ठिकठिकाणी जाळली पाहिजे अशी विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.